लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या बाजारात अनेक आकर्षक गणेश मूर्त्या उपलब्ध आहेत. यंदाच्या चांद्रयान मोहिमेचा ट्रेंड ओळखत नगरचे मूर्तिकार प्रफुल्ल लाटणे यांनी तब्बल 20 फुटी चांद्रयान गणेश मूर्ती साकारली आहे. मात्र त्यांना ही कल्पना कशी रुचली ऐका त्यांच्याकडूनच. दादा, चंद्रयान ची मोहीम आता नुकतीच आहे ना फते झाली आहे, तर त्या अनुषंगाने गणपतीचा बी यंदा ट्रेंड मध्ये चंद्रयान दिसून आलं. तुम्ही एक आकर्षक मूर्ती साकारली आहे, काय सांगाल त्याबाबत? निश्चित जशी वो चंद्रयान मोहीम फते झालेली आहे, तर आमच्या एक मनात संकल्पना आली की वो सर्व नागरिकांना भाविकांना भक्तांना त्या चंद्रयानाचं दर्शन आपण गणपती बाप्पांसोबत द्यावं या हेतूने ती मूर्ती आम्ही साकारलेली आहे. साधारण कधी सुरुवात केली होती मूर्ती, काय विशेष ऑर्डर होती ही मूर्तीसाठी? अशी विशेष ऑर्डर नव्हती, परंतु जसं की चंद्रयान पूर्णपणे सक्सेसफुल आपलं भारताचं यश मिळालं त्या दिवशी संकल्पना आमच्या मनामध्ये रुजू झाली की कुठल्या प्रकारे आपण ही मूर्ती साकार करणे हे गरजेचं आहे. यंदा आणखी एक ट्रेंड दिसतोय, तो म्हणजे अयोध्यातली राम मंदिर. तर राम मंदिराची देखील तुम्ही मूर्ती साकारलेली आहे, काय सांगाल? आता जे आपण राम मंदिर अयोध्येचं चालू आहे त्याचं काम, ते आता पूर्णत्वाकडे जात आहे. त्यात भाविकांचं एक चांगलं आकर्षणाचं हे झालेलं आहे, भक्तीचं ठिकाण झालेलं आहे. तर आम्ही सुद्धा ते भक्तीचं ठिकाण प्रत्येक मंडळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक नागरिकांना ते अयोध्येचं दर्शन घडावं. यंदा आणखी कोणत्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या ट्रेंड, म्हणजे जसं की आता इस्रोचं एक तुम्ही यान साकारलंय, त्यानंतर आणखी एक अयोध्याचं मंदिर साकारलंय, आणखी वेगळं असं कुठली मूर्ती वगैरे एखादं विशेष? तसे तर विविध रूप आहेत की आपण पाहता की घोड्यावरचं जे आता योद्धा रूपी आहे महाकाल रूपामध्ये, ताडदेवचे राजा, चिंतामणी राजा, जास्त करून आता मुंबई पॅटर्न यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता या मूर्त्या आज पाठवण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. सज्ज झाल्या. टोटल किती मूर्त्या एकंदरीत यंदाच्या वेळेस आपण? 165 सार्वजनिक गणेश मूर्त्या आपल्याकडे होत्या. आपल्याकडे किती फुटापासून ते किती मोठ्या उंची पर्यंत, छोटे ते मोठे? सार्वजनिक मंडळांसाठी 6 फुटापासून तर जवळपास 20-22 फुटापर्यंतच्या मूर्त्या उपलब्ध. विशेष म्हणजे लाटणे यांनी अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती असलेली गणेश मूर्ती देखील साकारली आहे. सध्या तर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनीही बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळत आहे.